पोलिसांना त्या सूर्यावरचे ठसे सापडले असते म्हणून मी तो सुरा साफ केला, तो सुरा तिथेच टाकला आणि मग मीही तिकडून निघालो. वहिनीने खून केलाच नव्हता, त्यामुळे ती निर्दोष मुक्त होईल याची मला खात्री होती. पण तसं झालंच नाही म्हणून मी तुमच्या समोर आलोय. मी माझा गुन्हा मान्य करतोय. सुजयने कबुली जबाब दिलाय, त्यामुळे हे कोर्ट त्याला अटक करण्याचा आदेश देत आहे. वैदेहीची निर्दोष मुक्तता हे कोर्ट करत आहे. सुजयच्या कबुली जबाबावर कोर्ट उद्या निर्णय देईल. आजचं कोर्टाचं कामकाज इथेच संपलेलं आहे. इकडे बघ ना माझ्याकडे, रडू नकोस. रडतेस कशाला तू इथे? आणि बघ, जे काही झालं ना त्याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाहीये. खरंच मला वाईट फक्त एकाच गोष्टीबद्दल वाटते, आपल्यामुळे वैदेही वहिनीला उगीच त्रास झाला, त्याबद्दल सॉरी खरंच. वेळाबाई, आता तर मला अजिबात काळजीच नाहीये, कारण तुझी काळजी घेणारी वैदेही वहिनी आहे ना तुझ्या बरोबर. रडू नकोस, काळजी घे. चला. नाही साहेब, नको, नका ना नेऊ याला. साहेब, साहेब, प्लीज साहेब, साहेब. आपण ते केस जिंकलो ना साहेब. कसली औषधीच्या घोवाची वकिली करत? अरे वैदेहीला मला शिक्षा झालेली बघायचं होत, तिला फासावर लटकवायचं होत मला. सुटली मरे ती. कसली केस जिंकायच्या गोष्टी करतोस तू? काळो कोट घालत माझ्या समोरून तुझा या काळा तोंड दूर करताल. पाटकर, तुला काय सांगितलं होत? तुझ्या बटाट्यासारख्या डोळ्यांसमोरून मी आणि वैद्यही हातात हात घालून निघून जाऊ, आणि तू फक्त बघत उभा राहशील. तसंच झालं ना. अरे पुन्हा हरला सामन. आता तरी शाणा हो, पुन्हा तोंडावर पडलास. तुझ्या याच डोळ्यांनी स्वतःच्या मुलाची करणी बघितली असतीस ना, तर तुझ्यावर आजचा दिवस नसता आला. आणि आणखीन एक गोष्ट, तुझ्या या नाकाखालनं आमच्या सुजयला म्हणजेच माझ्या बहिणीच्या कुंपाला असा सोडवून घेऊन जाईल.
आणि बेकायदेशीररित्या नाही कायदेशीररित्या कोर्ट स्वतः त्याला सोडून देईल आणि तेव्हाही तू काहीच करू शकणार नाही असाच भक्त भगत उभा राहशील. सांभाळा साहेब. साहेब म्हणता हे तुम्ही काय बघता तुमच्या औषधीचा लगीन असा डोंगरे काय होऊन बसलंय काम का मी तर स्वप्नेलची मैत्री केली. जिवंत असताना तर त्याने मला कधीच शांत पडण्यास सांगू दिलं नाही आणि मी यावर पण चढतोय. दादा दादा प्लीज सुजयला सोडू द्या प्लीज मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय मी मरून जाईल. हे मनू अगं असं नको बोलूस तुझ्याला काय नाही होणार बाळा काय नाही होणार त्याला ते कुठेतरी घेऊन गेलं त्याला कुठे घेऊन गेलं त्याला. मानू हे बघ आपण त्याला सोडून आणूया हा हे बघ त्याला आपण उद्या भेट. नाही उद्या नाही उद्या नाही आज आत्ता भेटायचंय मला त्याला. अगं असं काय करतेस मनू मी. नाही 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 मला भेटायचंय त्याला मला पाहायचंय. कुठे आहे तो मला आत्ता भेटायचं त्याला मला आत्ता काम करूयात. बाबा तुम्ही तुम्ही घरी जा मी आणि बाजू डॉक्टर कडे घेऊन जातो. आम्ही नाही आहे का तुम्ही डॉक्टर कडे दिला मी घेऊन जातो तुम्ही जा. आता हा सुजय कुठून आला सगळा डाव बिघडवला गाढवाने सुटली वैद्यही तो इथे माहित असताना तर आधीच त्याचा बंदोबस्त केला असता. काय गोये काय झोपा काढत होतीस तू हा सुटली ना ती बया गेली उडून त्या मोठ्या गप्पा. आता सुजय मध्येच कुठून आला ग तुझ्या घरात तो वावरत होता आणि तुला कळलं सुद्धा नाही. सगळं मुसळ केरात ती वैदेही आणि तो तिचा श्रेयस माझ्या तोंडावर हसून गेले थुंकले ते माझ्या तोंडावर फक्त तुझ्यामुळे. साहेब या प्रकरणात सुजय मला माहित नव्हतं. साहेब मला आधी माहित असताना तर त्याला मी गप्प राहो. आता मीच बघताय काय करूच. आता वाघीण पकडूक गेलंय आणि माकड हाती लागला माझ्या. वैदेही सुटली पण आता हा सुजय नाही सुटायचा. नाही त्या सुजयला फासावर लटकवलं आणि त्या वैदेहीच्या लाडक्या नणदेच्या कपाळाचं कुंकू पुसलं तर नावाचा MLA प्रभाकर सामंत नाही मी. तू सुखरूप खरी परत यावी म्हणूस ना मी देवाला साकड घातलं होत. तो पण बघ ना कशी चेष्टा करतो माझी. तुला सोडवलं ग त्यांनी पण घरच्या सावयालाच अडकून ठेवलं. हे कोण काय माझ्या डोळ्यातले अश्रू काय थांबायचे नाहीयेत. सुजय मनूवर किती प्रेम करतो नाही आणि सुजयने काहीही चुकीचं केलेलं नाहीये. स्वप्नील सारख्या नीच मुलाचा अंत असाच व्हायला हवा होता. हो रे सगळं खरं. आता तो सामन आपली सगळी शक्ती एकवटून ना सुजयला फासावर लटकवण्याचा प्रयत्न करणार
आणि त्यात त्याने गुन्हाही कबूल केलाय ना. तसं काही होणार नाही आजी, सगळं ठीक होईल. तू म्हणतोस तसं सगळं ठीक व्हायला हवं, नाही तर तुझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होईल. नाही बाबा, ऐन वेळेला सुजयने गुन्हा कबूल केला म्हणून वैदी सुटली. काय प्रसंग आपल्याला आलाय बघ ना, एक ठिकाणी सून एक ठिकाणी जावई. सोन्या, वैदू सुटली म्हणजे सामंत आता पेटूनच सुटलेला असणार. सुजयला फाशी होणार नाही एवढं तरी आपण करू शकतो ना. त्यापेक्षा मी एक काम करू काय, मी सामंतकडे जातो आणि सगळे आरोप स्वतःवरती घेतो. नाही बाबा, अहो काय बोलताय तुम्ही, हे त्या नीच माणसाची एवढी लायकी आहे का की तुम्ही त्याच्या पायावर डोकं ठेवावं? आणि राहिली सुजयची गोष्ट, तर त्याला काही नाही होणार, तो सुखरूप घरी परत येईल. हो बाबा, आमच्यावर विश्वास ठेवा, अहो सगळं ठीक होईल. आजी, दादा कुठे? तो शहरूला बघायला वरती गेलाय. सोने, मनू कशी आहे? काय म्हणाले डॉक्टर, व्यवस्थित आहे ना ती? काय नाही, ती आता ठीक आहे. स्ट्रेस आणि ओव्हर एक्झर्शनमुळे तिला जरा त्रास झालाय, बाकी काही नाही विशेष. गोळ्या दिल्यात वरती आराम करते. नाही म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही ना? काही घाबरण्यासारखं नाही आहे, उद्यापर्यंत ठीक होईल. तर फक्त उद्या काय होतं त्याचीच वाट बघायची आपल्याला. सगळं बसलास? नाही काही नाही, तू झोप. तू का झोपत नाहीयेस? वैदू झोपच येत नाहीये ग, मनात नको नको ते विचार येत आहेत. काय झालं, मनूचं टेन्शन येत आहे का? तुझ्या इतकं मोठं मन नाहीये माझं. मी स्वतःचा विचार करत होतो की वैदू जर तुला शिक्षा झाली असती तर माझं काय झालं असत. श्रेयस, वैदू मला वाटलं होतं की तुला मी आज गमावणार, तुला असं परत पाहू शकणार नाही, तुझ्या समोर असं बसून तुझ्याशी बोलू शकणार नाही. खरं सांगतो, तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही, बोलायचं कोण बोलत नाही. खरं सांगतो, तुझ्याशिवाय मला काही सुचत नाही, तुझ्याशिवाय मला काहीच करता येत नाही. इतका मी तुझा आहे. मी हे तितकेच तुझे श्रेयस. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत वैदू. प्लीज तुझ्यापासून मला कधी वेगळं नको करूस. तू जे काय काम करशील ना त्यात तू मला तुझ्या बरोबर घे. हे बघ, तुझ्या बरोबर मरावं लागलं तरी चालेल, पण तुझ्याशिवाय जगण्याची शिक्षा नको देऊ. मला कधी सोडून नाही ना जाणार? कधीच नाही, प्रॉमिस. प्रॉमिस. कोर्टाच्या कार्यवाहीला सुरुवात करावी. मिलॉर्ड, आता या केसमध्ये काही ऐकण्यासारखं किंवा ऐकवण्यासारखं असं राहिलेलंच नाहीये. कारण आरोपी सुजय याने या आधीच आपला गुन्हा कबूल केलाय, त्या संबंधीतले सर्व पुरावे या आधीच कोर्टासमोर सादर करण्यात आलेले आहेत. आरोपी सुजय यानेच स्वप्नील सामंत याचा खून केला. त्याच्या या वागणुकीबद्दल कोणत्याही प्रकारची दया न दाखवता कोर्टाने त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी अशी मी कोर्टाला विनंती करतो.
दॅट्स ऑल युअर ऑनर. देसाई तुम्हाला काही बोलायचंय? हो युअर ऑनर, एक सत्य हेही आहे, स्वप्नीलचा खून हा सुरा भोसकल्यामुळे झालेलाच नाहीये. सुजयने वार करण्याआधीच तो मेला होता. अरे काय चाललंय काय इथे? माझा मुलगा जीवाने शिकेले आणि यांना गंमत वाटते. हे देसाई तुझा काय डोक्या बिक्या फिरला का रे? कधी म्हणतोस माझा मुलगा जिवंत आहे, कधी म्हणतोस त्याचा खून झालेलाच नाहीये? इथे काय खेळ मांडलायस तू? जज साहेब, या मुलानं माझ्या मुलाचा जीव घेतलेला आहे, त्याला खून केलेला आहे म्हणून तो मेलेला आहे, त्याका शिक्षा द्या बस. ऑर्डर ऑर्डर मिस्टर सामंत, कोर्टाची शिस्त पाळा. देसाई प्रोसीड. थँक्यू युअर ऑनर. मिलॉर्ड, हे म्हणताय तशी परिस्थिती अजिबात नाही. खरी परिस्थिती अशी आहे की त्या दिवशी सुजय किंवा वैदेही कोणी जरी तिथे गेला नसता तरी स्वप्नीलचा मृत्यू झालाच असता, कारण त्याच्या मृत्यूशी या दोघांचा काहीही संबंध नाही. माझ्याकडे तसा पुरावा आहे. मिलॉर्ड, वैदेही पाटकरना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवण्याची मला परवानगी द्यावी. परमिशन ग्रँटेड. वैदेही पाटकर, कोर्टाला सांगाल तुम्ही काल तुम्ही काय ऐकलं? जज साहेब, काल माझी कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर आम्ही सगळे घरी चाललो होतो, तेव्हा सुजयच्या बायकोला अचानक चक्कर आली. आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तिथे मिस्टर सामंतचा पीए त्याच्या बायको बरोबर आला होता. ही लिहून दिलेली औषधं वेळेवर घ्यायला सांगा, यांच्या तब्येतीत नक्कीच फरक पडेल. ठीक आहे डॉक्टर साहेब, धन्यवाद. हा सामंत साहेबांना नमस्कार सांगा. कसे आहेत ते? आहेत बरे आहेत. आणि स्वप्नील कसं आहे? म्हणजे तुम्हाला माहित नाही काय? अहो त्यांचा खून झाला. व्हाट? कधी? सावकाश. बस इथे बस 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 डॉक्टरला भेटून आलो. तसा स्वप्नील जाणारच होता, पण असा जायला असं वाटलं नव्हतं. पाणी हवंय. आणि त्या बाया सकाश सकाश. डॉक्टर साहेब काय म्हणायचं का तुम्हाला? त्याची हार्टची अवस्था फार नाजूक होती. मी सामंत साहेबांना सांगितलं होतं की त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, म्हणजे योग्य ती ट्रीटमेंट घेता येईल, वेळच्या वेळी औषधं दिली जातील. पण नाही, तो अजिबात पथ्य पाळत नव्हता, औषधं घेतच नव्हता. बरं, घरी काळजी घ्यायला कोणीच नाही. स्वप्नीलला सिव्हिअर हार्ट अटॅक आला होता. स्वप्नांच्या पलीकडे.